मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आई साहेब, आता अजून काही ऐकवायचं राहिलंय काय? नाही नाही, ऐकवणार वगैरे नाही आहो, फक्त मन मोकळं करणार आहे तुमच्या समोर. तुम्ही काल मला म्हणलात ना की तुमच्यावर सूड उगवायचा म्हणून मी यांना निवडणुकीला उभं राहण्यापासून थांबवलं नाही. आई साहेब, माझ्या मनाला ती गोष्ट लय लागली होती बघा, लय वाईट वाटलं होतं, इतकं की रात्रीची झोप पण नाही लागली. आणि आज सकाळी जे काय झालं ह्यांचा शेतकऱ्यांसाठी जो काय जीव तुटत होता ते पाहिल्यावर मला असं वाटलं की नाही, हे सगळं तुम्ही पण बघितलं पाहिजे. म्हणूनच आज मी तुमच्यावर एवढा फोर्स केला. आई साहेब, अहो तुमचा पोरगा ना आजूबाजूच्या लोकांवर लई प्रेम करतो. त्यांच्या हिताचा, त्यांच्या चांगल्याचाच विचार करतो. आणि म्हणूनच ती लोक पण त्यांच्यावर एकदम असं जीव ओढून टाकतात बघा. तुमच्या पोरामध्येच ना ते काय म्हणतात ते नेते पण आहे, एकदम नेता मटेरियल माणूस आहे. त्यांनी नेता होणं ही त्यांची गरज नाही आहे, आपल्या समाजाची गरज आहे. साहजिकच आहे म्हण, हे सगळे गुण त्यांच्याकडं त्यांच्या आईकडूनच तर आले. आता तुम्हीच मला सांगा, आईच्या वळणावर गेलेल्या अशा एका आदर्श मुलाला मी कशी थांबवणार होते? आज बोपचेवाडीत जे प्रकरण झालं तिथे कुसुमावती देवी काय करत होत्या? आई साहेब आलते वय, मला नव्हतं माहिती. कोणी आणलं त्यांना? अहो मी खरंच सांगतीये, मला आता कळलं आई साहेब. आता सांग काय खरं सांगत होतीस? अहो मला इकडे महत्वाचं काम करायचंय, मी आलीच. विषय बदलायचा? नाही नाही, विषय नाही बदलत, ते खरंच मला बेबी मावशींनी मोदकांसाठी मदत करायला बोलवलं होतं, मी आलेच. संजू, माझ्यात आणि कुसुमावती देवीत कधीच पॅचअप होऊ शकत नाही, प्लीज प्रयत्न करू नकोस.